पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेमध्ये शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार शरसंधान साधलं. यावेळी मोदी यांनी विरोधकांना लक्ष्य करत देशात सध्या आंदोलनजीवी जमातीची पैदास झाल्याचं म्हटलं. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आक्षेप नोंदवलाय. पंतप्रधानांनी वापरलेला आंदोलनजीवी शब्द अजिबात स्वीकारार्ह नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय. अशोक चव्हाण यांनी मोदींच्या भाषणानंतर एक ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. या शब्दातून आंदोलनांवर जगणारा असा अर्थ ध्वनित होतो आणि हा उपरोधिक शब्द शेतकरी आंदोलनाबाबत वापरला गेला. पण शेतकरी हा कोणताही जीवी नाही तर मानवतेला जीवित ठेवणारा महत्त्वपूर्ण घटक आहे आणि त्यांचा असा अवमान करणं निंदनीय आहे असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलंय. ठाकरे सरकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तीन चाकी सरकारची उपमा दिली होती. याला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं. आम्हाला तीन चाकी सरकार म्हणाले म्हणू द्या, तीन चाकी तर हेलिकॉप्टरही असतं, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी अमित शहांना लगावलाय. पंतप्रधान मोदी हे शेतकरी आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आहेत आणि त्यामुळेच स्वतःला वाचवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे अशी टीका सुद्धा आव्हाडांनी केली. हा देश दांडूक यांनी लाठ्याकाठ्यांनी घाबरत नाही, देशात क्रांती घडेल तेव्हाच देश शांत बसेल, सरकारने लोकशाहीचं तंत्र वापरावं, चर्चा करावी असा सल्ला आव्हाडांनी केंद्र सरकारला दिला. नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न गेली 22 वर्ष बघतायत, परंतु फाशा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आलं नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत, त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत. मात्र मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या स्वप्नांना अजून 25 वर्ष लागतील असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावलाय. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईमध्ये जाहीर भाषणात शिडीशिवाय आम्ही फासे पलटवू आणि हे फासे खूप मोठे असतील असं म्हणत राज्य सरकारबद्दल भाष्य केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आम्ही फासे फिरवणार आहोत असं भाजप नेते सांगतायत, कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही असा टोला नवाब मलिक यांनी लगावला. केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय. अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर रामदास आठवले यांनी ट्विट करत त्यांना हा काळजीचा सल्ला दिला. अनिल देशमुख जी, आप कोरोना से मत डरो ना, मैंने तो बोला है कि गो कोरोना, कोरोना से मत हरो ना, असं ट्विट रामदास आठवले यांनी केलंय. या ट्विटला अनेक युजर्सनी त्यांना भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. अनेकांनी मीम्सद्वारे त्यांच्या या पोस्टला प्रतिक्रिया दिली आहे, तर अनेकांनी त्यांच्या काळजीवाहू स्वभाव असल्याचं सुद्धा यावेळी कौतुक केलंय. देशातील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना त्यांच्या वाटेत खिळे ठोकले जातात असं यापूर्वी कधीही घडलं नाही, आता काय मोगलाई लागली का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला केलाय. अमरावतीमध्ये ते पत्रकारांशी संवाद साधत होते. केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका का घेते हे कळायला मार्ग नाही, पण शेतकऱ्यांची अशी अडवणूक खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी अजित पवार यांनी दिला. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांची वार्षिक नियोजनाची बैठक आज पार पडली आणि या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना अजित पवार यांनी केंद्र सरकारवर ही टीका केली आहे. काय मोगलाई लागली आहे का असा सवाल यावेळी अजित पवार यांनी केंद्राला विचारलाय. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.